अनुमति लिए बिना किए जा रहे गैर कानूनी काम के बारे में आरटीओ को खबर मिलने पर आरटीओ विभाग ने कार्रवाई की। आरटीओ की अनुमति के बिना वाहन अपने ताबे में लेना यह गैर कानूनी है, लेकिन ऐसा ही गैर कानूनी काम कहीं हो रहा है। ऐसी खबर आरटीओ को मिली तभी आरटीओ विभाग के कुछ अधिकारी और पुलिस श्रीराम फाइनेंस के यार्ड में रखी गाड़ियों की जांच करने पहुंचा। 27 गाड़ियों की जांच करने पर संपूर्ण वाहन टैक्स ड्यू थे, जिनके कोई कागजात भी नहीं थे। तभी उन्हें नोटिस दिए गए, प्रत्येक वाहन पर नोटिस चिपकाए गए। नोटिस देने के बाद टैक्स वसूल करने की कार्रवाई की जाएगी। ऐसी जानकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपुर विश्वाम्भर शिंदे ने दी। साथ ही उन्होंने बताया कि कुछ गैरेज में भी भेज दी गई, तभी कुछ वाहन टैक्स ड्यू पाए गए, वह वाहन भी जब्त किए गए। दो वाहनों का टैक्स भरा गया और ऐसी कार्रवाई भी आगे जारी रहने की बात कही। साथ ही श्रीराम फाइनेंस के और गैरेज में रखे ऐसे कुल 36 ट्रकों पर कार्रवाई की गई। तभी दो ट्रक ने टैक्स भी भरा, तकरीबन 50 लाख के करीब टैक्स पाया गया जो वसूला जाएगा। ऐसी जानकारी विश्वाम्भर शिंदे ने दी। देतात बाकी वाहनांना तर ते फायनान्सर गाड्या ओढून नेतात परस्पर, आणि परस्पर गाड्या ओढून नेल्यानंतर ते त्याचं एक नियम आहे की ती त्या फायनान्सरनी गाडी ओढून नेल्यानंतर त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर आमच्याकडे ॲप्लिकेशन द्यायचं आहे 36 नंबर फॉर्ममध्ये। ॲप्लिकेशन केल्यानंतर आम्ही 37 नंबरमध्ये नोटीस देतो ओनरला आणि त्याचे आम्ही शहनशहा करतो, खरोखरच त्यांची थकबाकी आहे का किंवा किती पेमेंट शिल्लक राहिलेलं आहे याची संपूर्ण प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर मग आम्ही त्याची ते जे वाहन आहे ते फायनान्सरच्या नावाने करतो आम्ही। आणि फायनान्सरच्या नावाने केल्यानंतर मग तो त्या फायनान्सर एकतर आमची परवानगी घेऊन म्हणजे त्याला जर नोंदणी रद्द करू शकतो, नोंदणी रद्द केल्यानंतर तो एकतर स्क्रॅप करू शकतो किंवा दुसऱ्याच्या नावाने तो ट्रान्सफर करू शकतो, हा प्रोसिजर आहे। परंतु साधारण या ठिकाणी बऱ्याचशे आमच्या अशाकडे आमच्या निदर्शनास आलेलं होतं की वाहन अशा टाईपचं प्रोसिजर आरटीओचं प्रोसिजर न करताच डायरेक्ट त्या मालकाकडनं गाडी ओढून आणायची, आपल्या ताब्यात घ्यायची, एकतर गाडी जर चांगली कंडिशनमध्ये असेल तर भंगारामध्ये परस्पर ती स्क्रॅप करायची आणि किंवा मग ती परस्पर दुसऱ्याच्या हस्तांतर करून टाकायची आमची परवानगी न घेता। तर हे सगळं इलिगल होत होतं आणि हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही काल अचानक आम्ही पूर्ण मी स्वतः होतो त्याच्यामध्ये, आमचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि काही इन्स्पेक्टर घेऊन ताफा घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही श्रीराम फायनान्सच्या यार्डला ज्या ठिकाणी गाड्या ठेवल्या होत्या आम्हाला माहिती होती, टीप होती, 25 ते 30 गाड्या त्या ठिकाणी होत्या, साधारण 27 गाड्या आम्हाला आढळल्या। तर त्या गाड्याची आम्ही तपासणी केली असता संपूर्ण वाहने ते टॅक्स ड्यू होते, मोठे ट्रक्स टॅक्सला ड्यू होते आणि त्यांचे कागदपत्र कुठलेही नव्हते वाहनावर तिथे, त्यामुळे आम्ही त्याच्याखाली त्या ठिकाणी डिटेन केले, पोलिसाच्या मदती घेतली त्या ठिकाणी आणि डिटेन करून त्या ठिकाणी आम्ही त्यांना नोटीस दिल्या, प्रत्येक वाहनावर आम्ही नोटीस चिटकवली आणि जोपर्यंत आता आमचा वाहनाचा आता आम्ही नोटीसही त्यांना देतो पर्सनली, अजून डिमांड नोटीस म्हणजे किती टॅक्स प्रत्येक गाडीचा किती टॅक्स ड्यू आहे वाहनाचा तो आम्ही त्यांना देणार आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडनं वसूल करण्याची कारवाई करू। ही मोठी कारवाई झाली, आता यापुढे सुद्धा आमचा अशाच टाईपच्या कारवाई राहणार आहेत। आम्ही त्या तसेच आम्ही काही गॅरेजला पण भेटी दिल्या, काल गॅरेजमध्ये सुद्धा बऱ्याच वाहने टॅक्स 1-2-4 आम्हाला असे वाहनं सापडले की ते टॅक्स ड्यू असताना ते वाहनं त्या ठिकाणी तोडण्यासाठी गेले होते असावेत असा आमचा अंदाज होता, तर ते सुद्धा आम्ही पकडले आणि त्या दोन वाहनाचा टॅक्ससुद्धा कालच्या काल त्यांनी भरला। अशा टाईपची आमची कारवाई कंटिन्यू पुढे सुद्धा चालू राहणार आहे। काल साधारण श्रीराम फायनान्सच्या तिथे 27 ट्रक्स होते टोटल आणि याच्याकडे बाकीचे असे गॅरेजचे काही मिळून असे 36 ट्रकवर आम्ही कारवाई केली काल। तर कालच्या काल दोन ट्रकनी टॅक्ससुद्धा भरला, हा टॅक्स साधारण आम्ही कॅल्क्युलेट केला आमच्या रेकॉर्डप्रमाणे तो 50 लाखाच्या आसपास जाईल तो कालची कारवाई आमची, तर तो वसूल झाल्यानंतर होईल पण तो वसूल आम्ही करणार आणि अशा टाईपची कारवाई पुन्हा सुद्धा चालू राहणार।